शिवसेना नेते रामदास कदम यांनी शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांना म्हटले गद्दार. अनिल परब यांनी नो कमेंट अशी दिली प्रतिक्रिया. मुंबई नाशिक पुणे आणि औरंगाबाद मध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. औरंगाबाद येथील BKMM कॉलेजच्या लसीकरण केंद्रात कोरोना लस न देता बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या दोन डॉक्टरांसह तिघांचे निलंबन. MPSC साठी कारभार आयोगाच्या उत्तर सूचीत चुकीची उत्तरे, बरोबर उत्तर दिलेले प्रश्न रद्द केल्यामुळे विद्यार्थी नापास. वर्धा येथील चोरी शिवारात कारपिटाची मटण पार्टी, चोवे तागात वन विभागाने केली कारवाई. नांदेड जिल्ह्यातील माळेगावची प्रसिद्ध खंडोबा यात्रा कोरोनामुळे रद्द, कोरोना लसीकरण कमी झाल्याने प्रशासनाचा निर्णय. औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा घेत योग्य त्या सूचना केल्या. जिल्हा परिषद, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, महसूल, आरोग्यासह आदी विभागांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी आचल गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बाळासाहेब नागरगोजे, महेश वडकर यांची उपस्थिती होती. जितेंद्र नारायण त्यागी यांनी दिलेल्या वादग्रस्त पुस्तकावर कोविड बंदी घालण्याची मागणी वसमत येथील युवकांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पाठवलेल्या निवेदनात केली. जितेंद्र त्यागी हा समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मानव कल्याणासाठी आपले जीवन अर्पण करणारे मुस्लिम समाजाचे पवित्र पैगंबर यांच्या नावावर पुस्तक लिहून त्यात अभद्र भाषेचा प्रयोग केल्याने धार्मिक भावनाला ठोस पोहोचत आहे. त्यामुळे शासनाने या पुस्तकावर त्वरित बंदी घालावी अशी मागणी सरफराज काझी, माजी इनामदार तन्वीर खान, मुकुंद करवंदे आदींनी केली आहे. परभणी तालुक्यातील रहाटी येथे अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन पिकअप वाहनांना महसूलच्या पथकाने शनिवारी 18 डिसेंबर रोजी ताब्यात घेतले आहे. सदरील वाहने पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयात लावण्यात आली आहे. ही कार्यवाही नायब तहसीलदार कैलास वाघमारे, महसूल सहाय्यक शिवाजी शिंदे यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे रहाटी येथील पूर्ण नदी पात्रातून अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे आज 18 डिसेंबर शनिवारी दुपारी 2 ते 3 वाजताच्या सुमारास शाळेतून परत येत असताना प्राथमिक आरोग्य केंद्र कुरुंदा जवळ अपघातात ट्रकच्या खाली आल्याने संकेत सचिन महाजन हा बालक दगावला. शाळकरी विद्यार्थी अपघातात दगावल्याने गावात शोक कळा पसरली आहे. बातमीपत्रात आता पाहूया विस्तारित बातम्या. परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज शनिवार 18 डिसेंबर रोजी जागतिक अल्पसंख्याक हक्क दिनाच्या निमित्ताने प्रशासनाने ऑनलाइन वेबिनारचे आयोजन केले होते. परंतु याबाबत सामाजिक संघटना कार्यकर्त्यांना माहिती न मिळाल्याने या ऑनलाइन घेतलेल्या अल्पसंख्याक हक्क दिनाच्या ऑनलाइन बैठकीपासून अनेकांना वंचित राहावे लागले, त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी मायोरिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी आचल गोयल यांना निवेदन देण्यात आले. अल्पसंख्यक समाजाला मुख्य प्रभात आणण्यासाठी 15 कलमी कार्यक्रमावर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. मात्र परभणी जिल्हा प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. अल्पसंख्यक समाजाच्या प्रश्नाबाबतच्या बैठकीत फक्त कागदपत्रीच कारवाई होत आहे. 1 वर्षापासून एकही आढावा बैठक घेण्यात आली नाही. अधिकारी कर्मचारी यांच्या उदासीन भूमिकेमुळे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबनासारखे निर्णय घ्यावे अशी मागणी संघटनेने केली असून निवेदनावर महबूब खान, सय्यद रफीक बेळगावकर, शेख उस्मान, ऍडव्होकेट मुजंबिल, मुजीब पठाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. शनिवार बाजार ते जेल कॉर्नर रस्त्याच्या डागडुजीस सुरुवात करण्यात आली आहे. आभाळ फाटलेले असताना ढिगळ लावण्याची 1 वर्षातील ही तिसरी वेळ.
शहर मनपाच्या ढिसाळ व नियोजन शून्य कारभाराचे धक्के शहरातील नागरिकांना मागील अनेक वर्षापासून सहन करावे लागत आहेत। शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे। शहरात अनेक ठिकाणी नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी खोदण्यात आलेले खड्डे बुजवण्यात आलेले नाही, यामुळे शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे। मात्र याकडे शासन प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे। शनिवार बाजार ते जेल कॉर्नर रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले आहेत। या रस्त्यामुळे अपघाताच्या घटना घडतात। या रस्त्याची वर्षभरात तिसऱ्यांदा डागडुजी करण्यात येत आहे। हा रस्ता पूर्णपणे उखळला असून किती वेळेस मनपा डागडुजी करणार असा प्रश्न निर्माण होत आहे। थातुमातू डागडुजी होत असल्याने काही दिवसातच पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण होत आहे। या रस्त्याचे काम करण्याची मागणी होत असताना त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे। दरवेळेस डागडुजी करून जनतेचा पैसा खड्ड्यात घालण्याचे काम मनपा प्रशासन करीत असल्याची चर्चा होत आहे। आज 18 डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिवस। गेल्या बाजार प्रमाणे या वर्षी सुद्धा जिल्हा प्रशासनाने हा दिवस साजरा करण्यासाठी सोप स्टार पूर्ण करण्यात धन्यता मानली। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारची माहितीच अल्पसंख्याक कल्याणासाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांना नव्हती, त्यामुळे अनेक संघटनांनी आपला रोष व्यक्त केला। केंद्र सरकारच्या वतीने परभणी जिल्हा अल्पसंख्याक जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला, त्यामुळे प्रधानमंत्री भद्रा कलमी योजना जिल्ह्यात लागू आहे। अल्पसंख्यक समाजाच्या शैक्षणिक आर्थिक सामाजिक स्तर उंचावण्यासाठी आणण्यात आलेल्या या योजनांवर होत असलेली अंमलबजावणी, साक्षरता वाढवण्यासाठी होत असलेले प्रयत्न आदीबाबत अल्पसंख्याक हक्क दिवशी सामोपांग चर्चा गरजेची आहे। मात्र अल्पसंख्याक हक्क दिवस आता सोपस्कार पूर्ण करण्यात पुरता राहिला असल्याची प्रचिती दरवर्षी दिसून येत आहे। अधिकारी कर्मचारी यांची 15 कर्मी योजनाबाबत असलेली उदासीनता अल्पसंख्याक समाजाच्या विकासात मोठा अडसर आहे, त्यामुळे सरकारने गांभीर्याने न पाहिल्या अल्पसंख्याक समाजासाठी असलेल्या योजना केवळ कागदी घोडे नाचविण्या पुरत्याच मर्यादित राहतील। आज जागतिक अल्पसंख्याक हक्क दिवस 18 डिसेंबर आज आपल्या देशामध्ये तो साजरा केला जातो। शोकांकिता ही आहे की शासन स्तरावर आणि प्रशासकीय स्तरावर त्याची जेवढी जनजागृती होऊन लोकांना ही गोष्ट माहीत होणं आवश्यक होती, त्याबद्दल प्रशासनाची उदासीनता दिसून आलेली आहे। प्रशासनानं एक दिवस अगोदर लोकांना हे कळवलं की वेबिनारच्या माध्यमातून हक्क लोकस अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा होईल, परंतु आज सकाळपासून आमचे पदाधिकारी प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकवर ट्राय करत आहेत, परंतु ती लिंक काही उघडत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अल्पसंख्याक हक्क दिवस हा दरवर्षी साजरा केला जातो, तो त्या अगोदर संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पत्रक काढून कळवण्यात येतं, परंतु यावेळेस असं झालेलं आहे की लिंक उपलब्ध करून दिली ही गोष्टसुद्धा आम्ही फोन केल्यानंतर प्रशासनाकडून आम्हाला माहीत झालेली आहे। तर एका प्रकारे अल्पसंख्याक समाजाच्या समस्या आणि त्याच्यावर उपाय शोधण्याऐवजी प्रशासन ही नेहमीच उदासीनतेची भूमिका दाखवत आहे। कर्नाटक राज्यातील बँगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याच्या निषेधात परभणी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला व या प्रकरणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। बँगलोर येथे छत्रपतींच्या प्रतिमेला गाडी फासण्यात आली असून या घटनेमुळे शिवप्रेमींची अस्मिता दुखावली आहे। सदरील प्रकरणी आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। या निवेदनावर अमोल जाधव, व्यंकट शिंदे, जीवन भोसरे, अमोल कदम, आकाश नवघरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। या आंदोलनात शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। व्यक्त करत आहोत, छत्रपती शिवाजी महाराज हे जगाचे दैवत आहेत, आराध्य दैवत आहेत, आणि त्यांची जर विटंबना जर असे कोणी हरामखोर करत असतील तर या सर्वांवर सर्वप्रथम देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी आम्ही सर्व शिवप्रेमींच्या वतीने आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मागणी केलेली आहे। यामध्ये परभणी जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमी जनता, सर्व शिवप्रेमी संघटना सर्व आज सामील झालेल्या होत्या, आणि जर लवकरात लवकर याच्यावर जर कार्यवाही नाही झाली तर असंतोष उफाळून येईल आणि त्याचे तीव्र पडसाद या महाराष्ट्र शासनाला, कर्नाटक सरकारला भोगावे लागतील। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरातील वांगी रोडचे काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी मागील 3 दिवसापासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे।
याकडे प्रशासनातील अधिकारी लक्ष देत नसल्याने उद्या रविवारी नागरिक वांगी रोड वर रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. गुरुवार 16 डिसेंबर रोजी परभणी शहरातील वांगी रोड येथे वांगी रोड चे सीसी बांधकाम आणि गाडीचे बांधकाम तात्काळ सुरू करण्यात यावे, तसेच घरकुल योजनेचे बाकी राहिलेले चेक वितरित करण्यात यावे. वार्ड क्रमांक 6 वांगी रोड येथील नळाचे पाणी तात्काळ चालू करण्यात यावे आदी मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमरोषण उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद काळ, डॉक्टर धर्मराज चव्हाण, सुनील जाधव, एन जी खंदारे, संदीप खाळे, शेख युसुफ आदींची उपस्थिती होती. आमरण उपोषण सुरू असताना प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे उद्या रविवारी बांदरोड येथे रस्ता रोको आंदोलन करणार येणार असल्याची माहिती उपोषणकर्ते करीम युसुफ यांनी दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे जिंतूर तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख यांनी पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भारतीय जनता पार्टी व आपली विचारसरणी जुळत नाही. आपण एक धर्मनिरपेक्ष कुटुंबातून पुढे आलेलो आहोत. भाजपा ओबीसी मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजाला न्याय देऊ शकत नाही, तसा अनुभव 2 वर्षात मिळाला आहे. पक्षात मनाची घुसमट होत असल्याने भाजपा पक्षाचा प्राथमिक सदस्य व जिंतूर तालुका मंडळ अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे जिल्हाध्यक्षांना पाठवलेल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटले आहे. आज दिनांक 18 डिसेंबर रोजी भाजप मंडल अध्यक्ष पदाचा आज मी माझ्या जिल्हाध्यक्षाकडे पक्षाचा राजीनामा पाठवला आणि मागच्या 2 वर्षाच्या माझ्या या मंडल अध्यक्षाच्या कार्यकालामध्ये भाजप पक्षासोबत या पदावर काम करत असताना मला काही सामाजिक आणि राजकीय अडचणी आल्या. उदाहरणार्थ मी एक धर्मनिरपेक्ष कुटुंबातील व्यक्ती आहे, जेणेकरून ह्या पक्षाचे धोरण आज भाजप पक्ष हा ओबीसी समाज असेल किंवा अल्पसंख्याक समाज असेल किंवा इतर मागास वर्ग असेल या सर्व समाजाला न्याय देऊ शकला नाही. याच माध्यमातून पुढच्या वाटचालीसाठी माझ्या कार्यकिर्दीला फार अडचणी येत होत्या आणि जेणेकरून पक्षासोबत काम करता येत नव्हतं, हे सर्व विचारात घेऊन या ठिकाणी आज मी हा निर्णय घेतला. टीईटी परीक्षा घोटाळ्याला सुरुवात भाजप सरकारच्या काळात झाली असून त्याचा उलगडा करण्याचं काम आम्ही केलंय आणि त्यातूनच सुपेला अटक करण्यात आली असून त्याच्या सर्व खात्याची चौकशी करून त्याच्या कायमस्वरूपी इलाज करणार असल्याचे वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू यांनी परभणीत केलं आहे. बच्चू कडू आज लातूरला जात असताना त्यांनी परभणी येथील प्रहारच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी हे वक्तव्य केलंय. तर यशोमती ठाकूर यांनी बच्चू कडू यांच्यावर बुलढाणा येथे केलेल्या आरोपावर बोलताना मी पंचमहाभूतातला एक भूत आहे असं त्यांनी सांगितले. परभणी इथे उद्घाटन केलेलं आहे. निश्चितच एक सर्वसामान्यांना आधार देणारं कार्यालय इथं आमची सुविधा चालू करणार. त्याच्यातून काही समस्या आल्या तर आपण राज्यस्तरावरच्या असेल तर त्याचा निपटारा आपण करू. आम्ही आपलं आमची ख्याती आहे, आम्ही निपटारा करण्यामध्ये सध्या महाराष्ट्रात काम करतो त्या पद्धतीनं समोर जातो. कार्यकर्त्याकडून त्याच अपेक्षा आम्हाला आहे तर त्यांनी सुद्धा या कार्यालयाचा सदुपयोग झाला पाहिजे, सामान्याला त्याचा आधार वाटला. टीईटी घोटाळा हा भाजपच्या सरकारमधला घोटाळा आहे आणि ज्यावेळेस टीईटीच्या परीक्षा भाजपच्या कार्यकाळात झाल्या त्याच प्रकरणात आता सुपेला अटक झाली. त्याच्या पूर्ण खाते चौकशी जो जिथं तिथं होता सुपे त्याची सगळी खाते चौकशी करणार आहोत. जिल्ह्याच्या तापमानात मोठी घट झाल्याने सर्वत्र गारठा वाढला आहे. परभणीत आज 10 अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याने कधी थंडी तर कधी उकाड्याचा त्रास परभणीकरांना सहन करावा लागत होता. आज कमाल तापमानात मोठी घसरण झाल्याने मोठ्या प्रमाणावर थंडी वाढली आहे. थंड वारे वाहू लागल्याने पहाटेच्या सुमारास हुडहुडी भरणारी थंडी नागरिकांना सहन करावी लागत आहे.
तापमानात घट झाल्याने शेकोट्या पेटत आहेत, तर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. आणि याच बरोबर आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. उद्या पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.